आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलेत. कोणकोणते मार्ग बदलले गेलेत, कोणकोणते मार्ग बंद करण्यात आलेत, आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यासोबतच शहरातील जे मुख्य रस्ते मानले जातात म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा रस्ता, यासोबतच पंचवटी परिसर, या अशा मुख्य रस्त्यांवरून ते मार्गक्रमण करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती शहरातील अनेक वाहतूक मार्गामध्ये बदल हा करण्यात आलेला आहेत. आपण जर बघितलं तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी बॅरिकेड्स टाकून रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे. वाहतूक पोलीस तिथे तैनात आहेत आणि अनेक रस्ते हे खरं तर अशा प्रकारे निर्मनुष्य देखील बघायला मिळत आहेत. शहरातील जर रस्त्यांचा विचार केला तर कुठले मार्ग हे बदलण्यात आलेले आहेत तर मालेगाव स्टँडपासून तर काट्यामारुती चौक यासोबतच आडगाव औरंगाबाद नाका छत्रपती संभाजीनगर नाका ते दहावा मैल यासह संतोष टी पॉईंट ते स्वामीनारायण चौक तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा रस्ता, राजबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा रस्ता, अशा प्रकारे हे जे मुख्य रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. यासह मधले जे काही छोटे छोटे रस्ते आहेत, छोट्या अंतरावरील कमी अंतरावरील रस्ते आहेत ते देखील बंद हे करण्यात आलेले आहेत. जवळपास 18 मार्ग हे बंद आहेत. यासोबतच पर्यायी मार्ग देखील 5 पर्यायी मार्ग हे देण्यात आलेले आहेत. यासह एकूण 8 ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहेत. मुंबई छत्रपती संभाजीनगर आग्रा धुळे यासह पेठ दिंडोरी या भागाकडून जे लोक येणार आहेत या सभेसाठी त्यांची पार्किंग जी आहे ती शहराच्या बाहेरच करण्यात ही आलेली आहेत. व्ही आय पी असतील त्या व्ही आय पींची पार्किंग तपोवन सिटीलिंगच्या बसस्थानक इथे असणार आहेत. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी हे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि दुसरीकडे अशा प्रकारे वाहतूक मार्गात बदल झाल्याने नाशिककरांना आज थोडासा त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे. दुपारनंतर ही वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत होईल. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.